क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले। गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तहसील के खोड़ सिवनी से महसवानी जाने वाले मार्ग पर हुए मर्डर केस की गुत्थी पुलिस ने सुलझाते हुए इस वारदात में शामिल 5 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनमें एक नाबालिग है। शुक्रवार 18 जून को आयोजित पत्र परिषद में जानकारी देते हुए अपर पुलिस अधीक्षक अशोक बनकर ने बताया, हत्या की वजह फैमिली डिस्प्यूट यानी पारिवारिक विवाद था। जमीन विवाद मसले के एंगल को लेकर भी पुलिस जांच कर रही है। हत्या एक पूर्व नियोजित षड्यंत्र के तहत की गई, उसी हिसाब से मर्डर की वारदात को आरोपियों ने अंजाम दिया। मर्डर का खुलासा पोस्टमार्टम रिपोर्ट से हुआ है। मर्डर में इस्तेमाल हथियार बरामद कर लिए गए हैं। एक हथियार और बरामद होने का है जो आरोपियों ने घने जंगल में फेंक दिया था। इस हत्याकांड के पीछे एक मास्टरमाइंड भी है, जिसका खुलासा जल्द होने की उम्मीद है। पकड़े गए आरोपियों में 4 का पुलिस ट्रैक रिकॉर्ड ठीक ठाक है। राहुल बोपचे नामक एक आरोपी पर मोटरसाइकिल चोरी का जुर्म दर्ज है। अंशुमन नाम का लड़का डांस क्लास चलाता है, बाकी अन्य आरोपी छोटा मोटा काम करते हैं। बहरहाल कोर्ट ने आरोपियों को 22 जून तक पुलिस हिरासत में भेजने का हुक्म सुनाया है। आयोजित पत्र परिषद में अपर पुलिस अधीक्षक अशोक बनकर, उप विभागीय पुलिस अधिकारी जालिंदर नालकुल, लोकल क्राइम ब्रांच के निरीक्षक बबन आभार तथा डुग्गीपार थाना प्रभारी सचिन वांगड़े उपस्थित थे। पड़े आम्हाला फोन आला, त्यानुसार आम्ही घटनास्थळ गेलो। घटनास्थळ हे खोडशिवनी ते मसवानी, म्हणजे ह्या दोन गावामध्ये फक्त एक साधारणतः 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे। तर त्यातले खोडशिवनीपासून एक 2 किलोमीटर अंतरावर मसवानीकडे जाणार रोडवर एक माणूस मृतावस्थेत पडला होता, परंतु त्याची बाईक जी होती ती उजव्या साईडला होती रोडच्या, आणि त्याची बॉडी जी होती ती डाव्या साईडला होती। तर आम्ही तिथं गेल्यानंतर सुरुवातीला अशी कंडिशन होती की तो काहीतरी एक ॲक्सिडेंट वगैरे असावा असं पण आम्हाला वाटलं। संध्याकाळ पण झाली होती, लोक वगैरे जमले होते, परंतु प्रत्यक्ष ॲक्सिडेंट बघणारा किंवा हा इव्हेंट बघणारा कोणीच तिथं साक्षीदार किंवा पाहणारा तिथं कोणीच नव्हता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 तारखेला त्या बॉडीचं PM झालं, तर त्या ह्या डॉक्टरांनी असं ओपिनियन दिलं की ह्याला कुठल्या तरी धारदार शस्त्राने मारलेलं आहे, कारण त्याच्या डोक्यावर जवळजवळ 5 ते 6 जखमा आलेल्या होत्या। तर त्या जखमा म्हणजे अशा होत्या की ह्याचं कोणतरी मर्डर केलं हे आम्हाला डॉक्टरच्या ओपिनियननुसार म्हणजे डिटेक्ट झालं। आमच्या सर्चिंगमध्ये आमच्या असं लक्षात आलं की योगेश बोपचे नावाचं कोणतरी इसम ह्या याच्यात इन्वॉल्व आहे। तर त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी योगेश बोपचे आणि 2 आरोपींना पिकअप पण केलं। तर त्याच्यानंतर असं कळालं की ह्याच्यामध्ये आणखीन 2 आरोपी पण इन्वॉल्व आहेत, ज्याला आमच्या पथकाने आणि आम्ही स्वतः भंडारेवरून पिकअप केलं। त्याचं नाव अंशुमन निमावत, तर तो डान्स टीचिंगचा क्लास करतो, तर तो बसंत नगरचा आहे। आणि दुसरा जो आहे तो गणेश एटरे, तर तो आवंतीबाई हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडरचं काम करतो। तर त्याला पण नंतर आम्ही भंडारेमधून पिकअप करून त्याचा ॲड्रेस शोधून त्याला गोंदियातून आम्ही अटक केली। त्याबद्दल आमचं आणखीन तपास चालू आहे, ते कारण साहेब जसं म्हणले तसं आता उघड करणं म्हणजे योग्य नाही, परंतु एक मोठं षडयंत्र आहे, त्या ह्याच्यात आणखीन आरोपी आहेत, ते लवकरच डिटेक्ट होतील। परंतु प्रत्यक्षात करणारे जे 5 जण आहेत त्यातलं एक ज्युव्हेनाइल आरोपी आहे, ते 5 ही 5 आपल्या कस्टडीत आहेत। त्यांना 22 तारखेपर्यंत कस्टडी भेटलेली आहे। गुन्ह्यात जे वापरलेलं हत्यार आहे एक चॉपर टाईपचं ते पण भेटलेलं, पण आणखीन एक हत्यार आहे रॉड, तर तो आपण लवकरच रिकवर करतो, ते भेटून जाईल। एक आहे फॅमिली डिस्प्यूट आहे एवढं तर डिटेक्ट झालेलं आहे, आणि त्याच्यातूनच हा मर्डर प्लॅनिंग करून झालेला आहे। BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए YouTube, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक कमेंट और शेयर करें। साथ ही YouTube चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और Google Play Store से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।